देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं. मनोज जरांगेंचं ठरलं गणित जुळं, सांगितला विजयाचा फॉर्म्युला. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार द्यायचा की नाही याबाबत मराठा समाजाचे नेते आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्यानुसार काही मतदारसंघात उमेदवार देण्यात येणार असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. त्यामध्ये दलित, मुस्लिम आणि मराठा असा विजयाचा फॉर्म्युला त्यांनी निश्चित केला आहे आणि त्यामुळे 4 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढतीचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान आपण सांगितलेल्या मतदारसंघात एकाच उमेदवाराने आपला अर्ज ठेवायचा आहे, बाकीच्या सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यायचे आहेत असंही पाटील यांनी म्हटलंय. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना देवेंद्र तात्यांकडून मी भरपूर शिकलो अशी कोपरखळी देखील पाटील यांनी मारली. मनोज जरांगे पाटील यांनी आज मुस्लिम धर्मगुरी सज्जाद नुमानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल सगळ्यांनी केले आहेत, पण ज्यांना काढायला सांगितलं त्या सगळ्यांनी काढायचे आणि फक्त एकच ठेवायचा. मराठ्यांनी यापुढे आझाद म्हणून जगायचं आहे. समाजावर कितीही दादागिरी झाली तरी मागे हटायचं नाही. आम्हाला सरकारने दिलंय काय, धनगर ओबीसी मुस्लिम यांनाही काय दिलंय? तुम्ही 1972 पासून बसवलेले एकही पोल बसवू शकले नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊ शकले नाहीत. सरकारला 1500 रुपये देऊन शेतकरी मारायचे आहेत का? आता सहन करण्याची क्षमता संपली, आता यांचा सुपडा साफ करणार अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी शड्डू ठोकला आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरसुद्धा टीका केली आहे. आणि उद्देश सगळ्यांचा मात्र एकच आहे की या राज्यावरती, या देशावरती जे अन्यायाचं संकट घुंगवत आहे हे मात्र आम्हाला परतून लावायचं, हे ठेवायचं. आम्हाला संपवायला निघाल्याला संपवायचं, त्याला राजकीय करिअरमधून संपवायचं. हा लोकशाहीचा प्रमाण आम्ही उचललेला वेळ आहे आणि तो पण आम्ही कडेला आणायचं ठरवलंय. आणि आज छत्रपतींच्या आशीर्वादानं तो सुंदर स्वप्न जे या राज्य आणि राज्याच्या बाहेरचे लोक बघत होते ते आज सुंदर स्वप्न साकार व्हायला लागले. दलित, मुस्लिम, मराठा ते मात्र आज याच्यावरती त्यांच्या सगळ्याच्या संमतीनं त्यांनी माझ्यावरती सोपवलंय. नोमानी साहेबांनी पण आणि यांनी सगळ्यांनीच आज आमचं जे मी म्हणत होतो की समीकरण झाल्याशिवाय मनातून तुम्ही बदल करू शकता पण परिवर्तन नाही करता येत. बदल हा होत असतो पण परिवर्तन हे लवकर होत नसतं. त्या परिवर्तनासाठी आजचा दिवस इतका चांगला आहे की सगळ्यांनी ठरवलंय की मी पाठीमागं म्हणलो होतो दलित, मुस्लिम, मराठा एकत्र आल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. ते मात्र आज आमचं समीकरण पक्क झालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.